हाय हॅलो नमस्कार. आपण सातारा शहराचा दौरा करतोय. आपण बघितलं रयत शिक्षण संस्थेचं खूप मोठं ऑफिस या सातारा शहरात आपण बघितलं. यानंतर आपण आता निघालोय सज्जनगडाकडे. संपूर्ण सातारा शहर आम्ही टू व्हीलरवरनं फिरून बघितलं आणि इथे असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंना आम्ही भेट दिली आणि पुढे सज्जनगडाची वाट आम्ही चालू लागलेलो आहोत. माझ्याबरोबर आहे कोमल आणि मी. या बोगद्यातून आम्ही आता पूर्वेकडे वळून पुढचा 10-12 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. आता यानंतर 10-12 किलोमीटरचा रस्ता हा सुंदर निसर्गरम्य असा असणार आहे. रस्त्यावरून जाताना एक वेगळाच अनुभव येत होता. दऱ्याखोऱ्यातून चालत जाऊन मावळ्यांनी रचलेला इतिहास आठवत होता. शिवाजी महाराजांच्याबद्दल आदर निर्माण होत होता. एक वेगळीच वीरश्री मनात साठलेली होती. ती बघत बघत आजूबाजूचा परिसर डोळ्यात साठवत साठवत आम्ही दोघी निघालेलो आहोत. वळणदार असा रोड एका बाजूने आम्ही आता चढत आहोत. सध्या एक गोष्ट चांगली आहे, गडकिल्ल्यावर चढण्यासाठी टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने आपण जाऊ शकतो. पूर्वीसारखं पायऱ्या चढत वगैरे जायचं काही पडत नाही. जसजसं किल्ला जवळ येत होता तशी मनात त्याला डोळ्यात भरून घेण्याची उत्सुकता ताणत होती. 10-12 किलोमीटरचा रस्ता पार करून एका वेगळ्याच ओढीने आम्ही किल्ल्याकडे ओढले जात होतो. आता आम्ही किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत. 18व्या शतकातील एक महत्त्वाचा किल्ला, किल्ले सज्जनगड बघण्यासाठी आम्ही आता सातारा जिल्ह्यातील गावामध्ये आलेलो आहोत. इथे मारुतींच्या प्रतिमूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत. हे बघत बघत पुढे आम्ही सज्जनगडाची वाट चालत आहोत. हे प्रवेशद्वार आहे, त्यानंतर पायऱ्या आपण बघत आहोत. श्री समर्थ महाद्वार, जुन्या काळातले दरवाजे बघितलं तर त्यातली कलाकुसर बघितली की मनाला शांत वाटून जातं. आपण बघू शकतो या नकाशाच्या मार्फत त्यांनी आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. पर्शियन भाषेतला शिलालेख इथे आढळतो ज्याचा मराठीत अनुवादसुद्धा त्यांनी इथे लावलेला आहे. हे मोठं पाण्याचं तलाव इथं बघायला मिळालं. जुन्या काळातलं अतिप्राचीन असं हा तलाव आहे. वेगवेगळी खेळण्यांची दुकानं, अनेक व्यक्तींच्या इथे गोष्टी आपल्याला जाणून आल्या. श्री समर्थ रामदास स्वामींचं मंदिर इथे आम्ही बघितलं. इथले लोक कलाकुसर करून जगतात, त्यातील ह्या एक आंटी आपलं मनोगत सांगतील आपल्याला. आम्ही काय करतच राहतो असं काय 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 काय. समर्थ रामदासांची आठवण मनात साठवून आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. हा किल्ला बघून जो अनुभव आला तो शब्दात सांगता येत नाही. अतिशय रुबाबदार असा हा किल्ला आहे. 18व्या शतकातील महत्त्वाचा किल्ला आज आम्ही बघितला. 1673 छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामींना त्यांनी कायमस्वरूपी या गडावर वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यांनी शेवटचा आपला जो काळ होता तो याच गडावर घालविला. समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्यावर पाणी आढळून येतं. हा किल्ला शिलाहार राजाने बांधवल्याची नोंद आहे. 11व्या शतकात ही किल्ला बांधवल्याचा नोंद इथं आपल्याला आढळतात. हा किल्ला बघून खूप प्रसन्न वाटलं, महाराजांची आठवण झाली.
धन्यवाद।